तर बघा काय सूचना आलेले आहे. प्रसिद्धपत्रक काय 5 फेब्रुवारी 2024 आलेलं, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक भरती सन 2022. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता उद्यमत्ता चाचणी 2022 ऑनलाईन पद्धतीनं आयोजन करण्यात आलं होतं. सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी 239,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 216,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळातील इयत्ता 1 ते 12 यासाठी शिक्षक या रिक्त पदाची भरती करण्यात येणार आहे. सदर भरती त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिक्षक शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन 80% पदासाठी करण्याचे शासन आदेशानुसार नियोजित आहे. या कामी माहे जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षण विषयक बिंदू नावळीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिंदू नावळी संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यास्तव जिल्हा परिषदेचे 10% रिक्त जागा ठेवण्याचा निर्णय घेतण्यात आला. आज जिल्हा परिषदामध्ये सध्या 70% रिक्त जागावर पदभरती करण्यात येत आहे. सर्व आरक्षणाचे बिंदू नामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेतलेले आहेत. जर आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात या भरती त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील, तरी 10% जागा राखून ठेवल्या त्यावर यथावकाश निर्णय घेतला जाईल. खाजगी शैक्षणिक संस्थातील रिक्तपदे पोर्टलमार्फत भरण्यासाठी वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्स तसेच लेखीपत्र 27/10, 29/11, 9 जानेवारी, 16 जानेवारीनुसार जास्तीत जास्त पदे जाहिरातीमध्ये येण्यासाठी कारवाई करण्यात आलेली आहे. शासनपत्र 25 जानेवारी 2024 व शिक्षण आयुक्तालयाचे पत्र 28 जानेवारी 2024 सेमी इंग्रजी शाळाकरता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी घेण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इंग्रजीच्या बळकटीकरणाकरता साधन व्यक्ती नियुक्त करण्याच्या विषयासंदर्भात शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे समिती गठीत करून समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शाळेस 1 या प्रमाणात परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवली आहेत. एकंदरीत या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम बिंदू नमले अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयाबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या. समाज माध्यमावर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोगिता धारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता, परंतु अशा कोणत्याही दबाव अथवा खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयाचे धोरण याचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या दरम्यान अयोग्य भाषेचा वापर अथवा खोडसाळपणाचे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचे संदेश दुर्लक्षण्यात आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त विविध प्रकारच्या सुयोग्य संदेशांना स्वतः आयुक्त तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन उत्तर दिले आहेत. पवित्र पोर्टल जाहिरातीची कारवाई पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदेच्या 12,522, 2,951, 82 नगरपालिका परिषदेच्या 477, 1,123 खासगी शैक्षणिक संस्थाच्या 5,728 असे एकूण 21,778 रिक्तपदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आली. पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्तपदाचा तपशील पुढील प्रमाणे आरक्षणीय रिक्तपदे बघा. अनुसूचित जाती 3,147, अनुसूचित जमाती 3,542, विमुक्त जाती अ 862, भटक्या जमाती ब 404, भटक्या जमाती क 582 आणि भटक्या जमाती ड 493, विशेष मागास प्रवर्गासाठी 290, इतर मागास प्रवर्गासाठी 4,024, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल तर 2,324, खुला प्रवर्ग 6,170 याप्रमाणे आहेत. तथापि काही व्यवस्थापनाने जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत, त्यामुळे आरक्षणीय रिक्तपदे जास्त दिसून येतात. गटनीय रिक्तपदे म्हटले तर बघा 1 ते 5 साठी 10,240, 7 ते 8 साठी 8,127 आणि 9 ते 10 साठी 2,176 व 11 ते 12 साठी 1,135 याप्रमाणे आहे. माध्यमनीय रिक्तपदे बघितली तर मराठीसाठी 18,373, इंग्रजीसाठी 931, उर्दूसाठी 1,850, हिंदीसाठी 410, गुजराती भाषेसाठी 12, कन्नडसाठी 88, तामिळसाठी 8, बंगाली 4, तेलुगू 2 याप्रमाणे आहेत. नंतर पदभरती प्रक्रिया रिक्तपदी म्हटलं तर मुलाखतीशिवाय 16,799 आणि मुलाखतीसह 4,879 याप्रमाणे आहेत. पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व युजर मॅन्युअल देण्यात आले, तसेच उमेदवारांना SMS द्वारे देखील कळवण्यात येत आहे. उमेदवारांनी लॉग इन करण्यासाठी जे mahateacherrequirement.org या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावे. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा 8 फेब्रुवारी 2024 रोजी दिली जाईल. उमेदवारांनी
पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणं आवश्यक आहे. सन 2017 मधील अपात्र गैरहजर रुजू न झालेल्या रिक्त पदासाठी दिनांक 29/11/2023 व 30/11/2023 रोजी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्ती आदेशाबाबत स्थगिती आदेश आहेत. दिनांक 29/11/2023 व 30/11/2023 रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर रिक्त राहिलेल्या माजी सैनिक व इतर समांतर आरक्षण जागा त्या त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाव्यतिरिक्तमधून भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. शासन मान्यतेनंतर कारवाई करण्यात येणार आहे. पदभरतीसाठी उमेदवारांचे प्राधान्य कर्माची कारवाई पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की यापुढे कोणत्याही कारणासाठी अधिकारी कर्मचारी यांना व्यक्तिगत संदेश पाठवू नये. पवित्र पोर्टलवर पदभरतीशी संबंधित सर्व बाबीसाठी आपल्याला जो मेल दिलेला आहे त्या मेलवर पत्रव्यवहार करायचा आहे. मी ईमेलवर सुद्धा ग्रुप संदेशांना पाठवतो. तसेच बाबीचा उल्लंघडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा सहकार्याची चर्चा केल्याने होऊ शकतो. अशा बाबीवर अनावश्यक ईमेल न पाठवता केवळ अत्यंत महत्त्वाच्या बाबीवर पत्रव्यवहार करावा, जेणेकरून त्याचा प्रतिसाद देणं त्यांना शक्य होईल. ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून त्यामुळे तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे काही टप्प्यावर काही तात्पुरत्या अडचणी येणे शक्यता नाकारता येत नाही, परंतु त्याचे निराकरण करण्याचे प्रशासकीय तांत्रिक व्यवस्था केली आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयत मार्गाचा वापर करा. सर्व अभियोगता धारकांना शासन व प्रशासना वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे. आयुक्त महाराष्ट्र शासन. बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना ही सर्व अभियोगता धारकासाठी आलेली आहे. पवित्र पोर्टलवर आपला व्हिडिओ समजला असेल, आवडशील लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.